विश्रांतीनंतर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हल्ली कोणत्याही देवळात गेलं तरी भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक जण देवाजवळ काही ना काहीतरी मागण्यात गुंतलेला दिसतो. अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. माणूस ठेविले अनंते तैसेच राहावे या उक्तीला स्मरून मिळालेलं आयुष्य जगत राहायचा. हा म्हणून देवळात कधीच गर्दी व्हायची नाही असं नव्हतं. देवळात लोक जमायचे ते कीर्तन ऐकायला, त्यातल्या कथा ऐकायला. आता ते दिवस राहिले नाही. देवळातून कीर्तनकार गायबच झाले. पण आजही असा एखादा कीर्तनकार भेटतो जो आपल्या अमोघ वाणीचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करताना दिसतो. पाहुयात या कीर्तनकारांकडून कसं समाज प्रबोधन होत आहे ते. माणूस द्या माझ माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला तो हरी दिसला. माणूस द्या मज माणूस द्या हो, संत तुकडोजी महाराजांनी कर्मयोगी गाडगे बाबा यांनी आपल्या भजनातून ग्रामगीतेतून कीर्तनातून माझा माणूस माणसासारखा कसा जगत. कारण आज आम्ही पाहून राहिलो परिस्थिती, माणसं भेटून नाही राहिले. आपण पुढाऱ्याला निवडून दिलं, त्याला नेता बनवलं, त्याला नेता बनवल्यावर त्यानं पुढाऱ्याचा अधिकार सेवा करायचा सोडला आणि घोटाळे करण्याचाच भाव आज पुढारी प्रसिद्ध झाले. तिहार जेल कमी बोलून राहिला. परवा एक भजनी लिहिलं की सारा देश डुबाते हो, लोगो को फसाते हो, तुम्हालाच बहुत खाते हो, गायर आम सुनाते हो. हर एक मंत्री शान से कुर्सी पे लटकता है. लोग तो भूखे मरते हैं और तुम उमड़ा उड़ाते हो, सारा देश डुबाते हो, लोगों को फसाते हो. मी ऐकलं महाराष्ट्रात 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण बावो एखादा भ्रष्टाचारी आत्महत्या करून मेला नाही, एखादा नेता मेला नाही. पा ना, दुर्लक्ष. आग लग गई मंत्रालय को अब बचाई क्या है. अरे आग लग गई मंत्रालय को अब बचाई क्या है. अन बच गए मैं तो समझ लो जलाई क्या है. केवढं मोठं दुःख आहे बाबू की या देशात मंत्रालयाचे 4 मजले जळून जातात. दुःख सांगावे कोणाला, दुःख कोणाला सांगावं. अरे चार इकडून आग लागली या देशाला, हे वीज होऊन कोण. आता तर 4 मजले मंत्रालयाचे जळले. अरे पुरा देश जळून राहिला, शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला. मला सांगा कोणत्याही वस्तूचे भाव वाढतात की कमी होतात. वाढतात. पेट्रोल वाढते, डिझेल वाढते, कापड वाढते, कोणतंही वाढत राहते. मात्र शेतकऱ्याचा कापूस मात्र कमी झाला. जो 6,000 होता तो 4,000 झाला. सांगा मग त्या शेतकऱ्याचा वाली कोण. म्हणून आम्हाला तुमच्यातल्या तरुणातला एखादा माणूस पाहिजे, भगत सिंगासारखा, सुभाषचंद्र बोस सारखा, की तुम मुझे खून दो मैं तुम्हें
आधा दे दूंगा। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आधा दे दूंगा। पण आजची तरुण पिढी पाहतो, तुम मुझे देशी दो। अरे माझ्या भावांनो, या देशासाठी जगा। वाईट व्यसन सोडा, आपल्या मायबापाचा विचार करा आणि आपल्या मायबापामध्ये देवाला शोधा, त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका। नाही तर मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी। मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी। मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा। अहो, आई बापाला वाटतं माझ्या मुलाचं लग्न होईन, सुखी होऊ आम्ही, तो मुलगा व्यसनानच बर्बाद होतो भाऊ। त्या दारूच्या पायी बियर, बियर शॉपी सर्व नाश झाला बाबू। म्हणून काही काही मी ज्याने करून माझ्या तरुणाचे व्यसन सुटावे की छोड देसी, छोड देसी, पीना नहीं, पीना नहीं, बच्चे भूखे मार के, भूखे मार के, बच्चे भूखे मार के, भूखे मार के। भारतवासी मेरे यारा, हाथ बत्ती को हाथ ना लगाना, सत्संग में रहना तूने देसी को ना पीना। साठी अनेक बायका विधवा केल्या हो या दारून, की 50 ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाए और 100 ग्रॅम मारू नाली में गिर जाए। पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, पूरा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, पूरा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, पूरा लाता खा जाए। बाबू, खेड्यापाड्यात आम्ही पाहतो हात भट्टीची भेटते, लोक म्हणते ग्रामोद्योग की डब्याला लावा जाळ, दारू थेंब थेंब गळ, डब्याला लावा जाळ, दारू थेंब थेंब गळ, डब्याला लावा जाळ, दारू थेंब थेंब गळ। त्याला विचारलं तुम्ही दुकानात निकाऊन ना पेत, गांधीजीनं सांगितलं म्हणते ग्रामोद्योग। अरे बापा, गांधीजीने कशाला बदनाम करत। आज आम्ही पाहतो ना दारू प्यायची आहे तर गांधीजीच्याच फोटोचा नोट देतात की गांधीजी म्हणतात घ्या। अरे जे कधी गांधीजी दारू पिले नाही, मटन खाल्लं नाही, आणि हे बहादर मटनही घ्यायचं आहे तर 1 किलो दे, 100 ची नोट घेईन त्याच्यावर गांधीजी। साबरमती के संत तुने कर दिया कमाल, तरुणांना जे जी मंडळी, हा लोक जागर, हा समाजाचा जागर आहे। कारण जनजागृती झाल्या विन न मिटे गावाचे दुःख दारून, दृष्टी येता लोकाशी पूर्ण, दुर्जन मेघ गाळू न शकती। वंदनीय तुकडोजी महाराजाची ग्रामगीता सांगते की अरे भावांनो, आपल्या गावाला सांभाळा, की आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाचे गोंधळी, गाडगे बाबांचे गोंधळी, तुकडोजी बाबांचे गोंधळी, अहिल्याबाईचे गोंधळी, शिवरायाचे गोंधळी, साऊ ज्योतीचे गोंधळी, अण्णा भाऊचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, गावा गावाचे गोंधळी। माझी तरुणाला प्रार्थना आहे, देशासाठी गावासाठी वेळ द्या, आपलं गाव आदर्श करा, निर्मल ग्राम, महात्मा गांधी, तंटा मुक्ती आणि सदैव कामात राहा। खाली न बैठा करो, कुछ किया करो, आणि कुछ काम न होतो पैजामा उदळ कर शिलाय करो। आम्ही पाहतो शहरात जास्त व्यायाम का करा लागते, व काम धंदे कमी आहेत ना, कपडे धुत नाहीत, कपडे जर धुतले ना, आपल्या आईची साळी धुतली ना, तर कपाल भारती होते बाबू, ऑटोमॅटिकच जाग्यावर येते। त्याले ना व्यायामाची गरज आहे ना कायची आहे, परंतु झालं काय, शरीराले परिश्रम नको, खाली न बैठा करो, कुछ किया करो। माझी तरुणाला प्रार्थना आहे, खाली न बैठा करो, कुछ किया करो, कुछ काम न हो तो फुल पॅन्ट फाड कर दुबारा शिलाया करो। कारण शिक्षण उद्योगी जन सर्व पुजारी, उद्योगी जन सर्व पुजारी।
ZEE5 तो दिवसभर पोराच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येक बापानं आपल्या मुलाचा मोबाईल चेक करा आणि त्याच्या मेमरी कार्ड मध्ये कोणाकोणाचं कीर्तन भरेलाय पाहून घ्या. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, अरे आपल्या आयुष्याचा वेळ कामाला जाऊ द्या. मला तर चॅलेंज आहे, ज्याच्या बापानं काही कमावलं नाही त्याची जाऊल्यात पिकअप घेते, लक्षात घ्या. आणि ज्याच्या बापानं कमावून ठेवलं तो तुम्हाला बारमध्ये भेटीन. देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा, उघड बार देवा आता, उघड बार देवा, उघड बार देवा आता, उघड बार देवा. आणि हे तरुण पिढीले खराब करणारे काही मूढभर लोक आहेत. कार्यक्रमात तुझा पहिला समानन, तुझ्या विना बकरा बेसना समान, तुझ्या विना बकरा बेसना समान, जेवल्यानंतर डकरे वागा समान, जय देवी जय देवी जय, जेवल्यानंतर डकरे. कारण आपल्या तरुण पिढीचा फायदा घेऊन राहिले. आगे बळो, हम तुम्हारे साथ है, आगे बळो, हम तुम्हारे साथ है. मरे पर्यंत तुमच्या पोराले नोकरीवरही लावत नाही, फक्त भूक्यासाठी मांग ठेवते. आगे बळो, हम तुम्हारे साथ है. आणि शिक्षण संस्थेमध्ये त्याचंच बियाणं नोकरीवर, बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, माझ भाऊ, चुलत भाऊ, चाळ भाऊ, बाळ खाऊ म्हणत नाही. आज इतका समाज बर्बाद केला, मग गरीबानं काय करावं? त्यानं या तो चालो, मग हायच या तो. आणि नाही तर मग केले लोहा लोखन. मूढभर लोकांनी या देशाला संपवलं. तुम्ही पा, पैसा कोणाच्या घरात आहे? एक तर निर्मल बाबा महाराजच्या पाया पडा, पडा, हार टाका, टाळ्या वाजवा, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. अरे नाव घेता येत नाही, नाव घेत नाही, पण अमेरिकेच्या मुलीवर 5 वर्ष त्यानं अत्याचार केला, त्याचं नाव घेत नाही. अति आनंद, नित्यानंद नाव घेऊ नाही, पण सदा आनंद. बाई महाराजाच्या पाया पडा. हो, पुत्रवती मरो तुझा पती, आणि उद्यापासून लागो महाराजाच्या हाती. संन्यासी म्हणजे बुवानं कमाल केली, पोरगी पळून नेली, पळून नेली बाई, पळून नेली बुवानं कमाल केली, पोरगी पळून नेली. आपली जागृती व्हावी, आपण अंधश्रद्धेच्या दूर जावं. अरे महाराज कोणाला म्हणावं तर संत गाडगे बाबा पहा, स्वतःच्या पोरीने एक लुगळं नाही दिलं. म्हणे बेटा तुझ्याच्यानं काम धंदा होते, तू घेऊ नको, मेहनत कर, कष्ट कर, पैसे कमव, आणि नंतर लुगळं देतो. गाडगे बाबाने मुंबईत धर्मशाळा बांधल्या आणि पेशंटची व्यवस्था केली, म्हणून संत कोणाला म्हणाव. असे हे गाडगे बाबा, असे हे गाडगे बाबा, कळस हे सकळ संताचे, कळस हे सकळ आराध्य दैवत चिंद्याचे, म्हणून ते मित्र सरीवांचे, म्हणून ते मित्र सरीवांचे. अरे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालीय एका छोट्याशा विश्रांतीची. हमारे हिंदू धर्म में क्या बोला है कि नवरा जब आगे चलता है तो पीछे पीछे उसकी बायको चलती है, और बायको के पीछे आपका गांव चलता है.